खरतर इथे येण्यापूर्वी आम्ही काही साईटवर देखील गेलो होतो आणि विशेषतः शेत रस्त्याचं जे काम त्या ठिकाणी झालं आम्ही बघितलं. 7 किलोमीटरचं अंतर 3 किलोमीटरनी कमी करणारा शेत रस्ता आम्ही बघितला. मोटरसायकल जाऊ शकत नव्हती, त्या शेत रस्त्यावरून आमची गाडी गेली. खरं म्हणजे शेतकऱ्याला शेत रस्ता हा अत्यंत महत्वाचा असतो. आपलं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळेस आपण पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली, पण त्या योजनेच्या माध्यमातून काही काम जरी झालं तरी देखील काही अडचणी नक्कीच होत्या. पण अभिमन्यू पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांनी स्वतः शेत रस्त्याचा औसा पॅटर्न तयार केला, सगळ्या अडचणी दूर केल्या आणि 1.5 वर्षामध्ये 1000 किलोमीटरचे शेत रस्ते या ठिकाणी तयार केले. मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जनतेचं काम करतो त्यावेळी तो सत्ता पक्षात आहे की विरोधी पक्षात आहे हे महत्वाचं नसतं, त्याला काम करण्याची इच्छा काय आहे, त्याची इच्छाशक्ती काय आहे. आणि आज ती इच्छाशक्ती ही अभिमन्यू पवारांनी दाखवली. सत्तारूढ पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम होऊ शकलं नाही ते काम या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी अभिमन्यू पवारांनी केलं. एवढंच नाही तर 1000 गोठे तयार करण्याचं काम असेल ते देखील गोठे आम्ही बघितले, त्या शेतकऱ्यांचं समाधान आम्ही बघितलं, त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता हा वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मनरेगातली विहीर आम्ही बघितली, त्या शेतकऱ्याचा तो आनंद हा इतका प्रचंड होता. आणि एवढंच नाही तर सौर पंप देखील आम्हाला पाहायला मिळाला. एकूणच हे सगळी कामं करत असताना अभिमन्यू पवारांनी हा निर्णय केला की माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर फळबागांची योजना या ठिकाणी आणावी लागेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची लागवड मनरेगाच्या माध्यमातून या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनी केली आणि आम्ही ते बघून आलो आणि इतकं सुंदर काम ते चाललेलं आहे की येत्या काळामध्ये हा जो आमचा औसा आहे हा केशर आंब्याचा हब तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती ही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या योजना योग्य प्रकारे वापरून अभिमन्यू पवार यांनी करून दाखवल्या आहेत.